नमस्कार। राज्यभरात कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाच राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे। काल नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली। त्यानंतर मातोश्रीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली। या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे। ते म्हणाले की राजभवनातून निमंत्रण आल्यामुळे मी राज्यपालांना भेटायला गेलो होतो। चर्चेदरम्यान राज्यपालांनी राज्य सरकारला कोरोनाची स्थिती हाताळणं कठीण जात असल्याचा उल्लेख केला, पण मी त्यांना परिस्थिती नियंत्रणात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वात पुढे राहून लढा लढत आहे, प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जात आहेत असं सांगितलं। तर केंद्र सरकार राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या तयारीत असले तरी यात त्यांना यश मिळणार नसल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे। दरम्यान बहुमत असून आपले सरकार महाराष्ट्रात आले नाही याची खंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही आहे। हे सरकार दूर करण्यासाठी एकही संधी ते सोडणार नाहीत, हे उघड सत्य आहे। विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच भाजपाने केलेले काळे आंदोलन हे ठाकरे सरकारच्या अपयशाचा पंचनामा होते। विरोधी पक्षाने निर्माण केलेले वातावरण आणि स्वतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सरकार विरोधातील नकारात्मक अहवाल, त्यामुळे आपण राष्ट्रपती राजवटीची घोषणा करत आहोत अशी भूमिका केंद्र सरकार घेऊ शकते, अशा हालचाली सध्या दिल्लीत सुरू असल्याचं देखील कळत आहे। यावर तुमची प्रतिक्रिया काय हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।